नमस्कार मंडळी. मंडळी, मुलं ही स्वतःच्या पंच ज्ञानेंद्रियातून जास्त चांगल्या प्रकारे शिकत असतात. एखाद्या कृतीमध्ये जेव्हा मुलांची जास्तीत जास्त ज्ञानेंद्रिय एंगेज असतात, गुंतलेली असतात, तेव्हा त्या कृतीमध्ये त्याचं लक्ष एकाग्र होण्याचं प्रमाण हे जास्त वाढलेलं असतं. मुलांच्याच बाबतीत कशाला, एक साधं उदाहरण आपण मोठ्या माणसांचं घेऊया. आधीच्या काळामध्ये बायका पाटा वरवंटा घेऊन वाटण करायच्या. त्यावेळेला त्यांना जास्तीत जास्त दक्ष राहणं अतिशय गरजेचं असत होत. परंतु आताच्या काळामध्ये आपण मिक्सर वापरू लागलो आहोत. एक बटन चालू केलं की मशीन त्याचं काम करत असतं आणि आपण आपल्या डोक्यातली विचार चक्र चालूच ठेवत असतो. ह्याचा अर्थ असा नाहीये बरं का की आता आपण पुन्हा पाटा वरवंटा घेऊन बसावं. सांगण्याचा मुद्दा इतकाच की जेव्हा एखाद्या कृतीमध्ये आपली ज्ञानेंद्रिय जास्तीत जास्त इन्वॉल्व्ह असतात, त्यावेळेला आपला मेंदू हा भविष्यकाळ किंवा भूतकाळ यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ती जी वर्तमानातली कृती आहे, ती जी हालचाल आहे, त्यावर लक्ष केंद्रित करणं जास्त पसंत करतो. आणि त्यामुळेच लहान मुलांच्या ऍक्टिव्हिटीज ह्या जास्तीत जास्त फन बेस्ड किंवा प्ले बेस्ड कशा असतील यावर आपण जास्त लक्ष देतो. आणि आज आपल्या मुलांसाठी डीप ब्रीदिंगची एक अशीच फन ऍक्टिव्हिटी मी घेऊन आली आहे. अतिशय सोपी आणि मुलांना आवडेल अशी ही फन ऍक्टिव्हिटी आहे. या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचंय की सर्वात प्रथम एक कोरा कागद मुलांना घ्यायला सांगायचंय. एक स्केच पेन किंवा एखादी पेन्सिल देखील चालेल. आणि त्या कोरा कागदावरती मुलांचाच पंजा त्यांना ठेवून तो पंजा पेन्सिलीने किंवा स्केच पेनने ड्रॉ करायला सांगायचा आहे. जस्ट लाईक दिस. हे अशा प्रकारे जर तुम्ही पाहू शकत असाल तर हे अशा प्रकारे, ठीक आहे. आता मुलांनी त्यांचाच पंजा असा अशा प्रकारे ड्रॉ केल्यानंतर आपल्याला एक सिंपल ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे मुलांची. काय करायचं की हा जो अंगठ्याचा भाग आहे तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि हे आपलं जे आपलं हे पहिलं बोट आहे ते मुलांना इथे ठेवायला सांगायचंय. आणि इथून त्यांना श्वास आतमध्ये घ्यायला सांगायचंय जितकं त्यांना हळू जमेल तितकं. आणि इथे आल्यानंतर श्वास आपल्याला सोडायचा आहे, तो पण जितक्या सावकाशपणे ते सोडू शकते तितक्या सावकाशपणे. आणि हीच कृती आपल्याला पुन्हा करायची. इथून आपल्याला वर जाताना श्वास आत घ्यायचाय, इथून आपल्याला खाली जाताना तो श्वास बाहेर सोडायचाय. पुन्हा इथून ब्रीद इन, पुन्हा इथून ब्रीद आउट, पुन्हा इथून ब्रीद इन, पुन्हा इथून ब्रीद आउट, पुन्हा इथून ब्रीद इन आणि पुन्हा इथून ब्रीद आउट. म्हणजेच आपल्याला सर्वात पहिल्यांदा मुलांना त्यांच्याच हाताने, जर मूल अतिशयच लहान असेल तर आपण देखील मदत करू शकता, परंतु ही फन ऍक्टिव्हिटी आहे, त्यांना मजा आली पाहिजे, आपण त्यांना जास्तीत जास्त इन्वॉल्व्ह करून घ्यायचं आहे. सो आपण शक्यतो ही कृती त्यांनाच करायला द्यायची की त्यांनाच त्यांचा पंजा ड्रॉ करायला सांगायचंय. आणि हे अशा प्रकारे बोट ठेवून श्वास आत घेणं आणि बोटाच्या टोकाजवळ आल्यानंतर तो श्वास बाहेर सोडणं, ही कृती आधी आपण करून बघायची आहे, त्यांना करून दाखवायची आहे आणि मग त्यांच्याकडून ही कृती आपण करून घ्यायची आहे. मी तुम्हाला एक शॉर्ट डेमो दाखवते. हे असं कागद आपण पकडलं की इथून सुरुवात करायची. आता इथून मी इथपर्यंत जेव्हा जाईल तेव्हा ब्रीद इन म्हणजे मी श्वास आतमध्ये घेईन आणि इथून जेव्हा मी खाली जाईन तेव्हा मी ब्रीद आउट म्हणजे श्वास खाली सोडेन. आता हे करताना तुम्ही बेली ब्रीदिंगचं टेक्निक सुद्धा वापरलं तरी काहीही हरकत नाही. किंवा तुम्ही 4-6 आपलं जे टेक्निक आहे म्हणजे आपण 4 अंक मोजेपर्यंत श्वास आत घेतो आणि 6 अंक मोजेपर्यंत श्वास सोडत असतो. आता हा जरी एरिया लहान असला तरी एकदा का आपल्याला ही टेक्निक कळली की आपण त्या प्रकारे आपले श्वास ऍडजस्ट करायला मुलांना शिकवू शकतो. जसं की जरी हा एरिया लहान असला, काही एरिया काही लेंथ ही लहान आहे काही लेंथ ही मोठी आहे, परंतु 4-6 चं टेक्निक जर एकदा मुलांना व्यवस्थित कळलेलं असेल की 4 म्हणजे 4 अंक मोजेपर्यंत श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास बाहेर सोडताना 6 अंक मोजायचे आहे,
म्हणजेच आपला निश्वास हा श्वासापेक्षा थोडा जास्त मोठा असला पाहिजे. हे जर का एकदा मुलांना सवयीने कळू लागलं की मग ते अशा टेक्निकमध्ये देखील ऍडजस्टमेंट करायला शिकतात. सो तुम्ही ही टेक्निक नक्की करून बघा. सर्वात पहिल्यांदा स्वतः करून बघा आणि त्यानंतर आपल्या मुलांना खूप छान असं गाईड करा आणि त्यानंतर मुलांकडनं देखील ही कृती करून बघा. सो स्टे ऑसम, स्टे प्रोडक्टिव्ह. आणि हो, माझ्या ह्या ऍक्टिव्हिटीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.